लग्नाची विडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राया हा दोन तीन दिवसात जाणार आहे असल्याचे म्हटल्यावर राजश्री रायाला म्हणते की राया अरे असे बोलू नकोस ना आपण तुझ्या यावर काहीतरी घरीच तोडगा काढू ना राया तू कधीतरी परत येशील या एकाच आशावर माई आत्तापर्यंत जगत होत्या तेव्हा त्यासाठी तू माईचा विचार कर तेव्हा राया हा माईकडे बघतो तेव्हा राया माईसमोर येत म्हणतो की माई तू नेहमी माझ्या आनंदासाठी प्रार्थना करत राहिली तेव्हा मी जर इथून निघून जाऊन मला जर आनंद होत असेल तर तुला काय अवघड आहे तर राया माईला म्हणतो की माई मी जिथे आहे ना तिथे मी माझ्या नवीन आयुष्यात खरंच खूप सुखी आहे ग तेव्हा ते ऐकून रेश्मा पटकन रायासमोर येत म्हणते की भाऊजी तुम्हाला अशी एखादी गोष्ट कळली का की जी कळायला नको होती आणि म्हणून तुम्ही घर सोडून गेला का तेव्हा रेश्माचे ते बोलणे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो तर काकू रिषभला म्हणते की तुझ्या या बायकोला दरा सांभाळ तेव्हा रिषभ हात धरत रेश्माला बाजूला करत म्हणतो की तुला कुणीमध्ये बोलायचं सांगितलंय तेव्हा राया म्हणतो की सर्वांना डोळे आहे तेव्हा त्या डोळ्यातून सर्वांना सर्व काही दिसतंय तेव्हा आता हे सर्व बस करा आणि मी माझा निर्णय बदलणार नाही तर राया म्हणतो की आता मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगू द्या तेव्हा काकू म्हणते तुझं आयुष्य म्हणजे काकू म्हणते तुझं राणीबरोबर लग्न झालंय आणि आता राणी तुझी जबाबदारी आहेस आणि तुला कळतंय का तू लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निघून गेला होतास तरी सुद्धा राणी इथेच थांबली कुणासाठी थांबली तुला माहीत आहे का तुझ्यासाठी असे काकूरायाला सांगते तेव्हा आता राणी तुझ्यासाठी थांबली तेव्हा तिने कुठे जायचंय तर तू राणीचा विचार कर तेव्हा राया म्हणतो की राणी माझ्यासाठी थांबली नव्हती ती मला धड ओळखत सुद्धा नाही तेव्हा ती का थांबेल माझ्यासाठी तेव्हा ती ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो तेव्हा राया म्हणतो खरं तर राणी दुसऱ्या कुणासाठी तरी ते थांबले आहे तेव्हा ती ते ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा काकू म्हणते राया तू बरोबर बोलतोस राणी सगळ्यांसाठी इथे थांबलीस तेव्हा राया म्हणतो की मामी तुम्ही कितीही मला आणि माझा मन वळवण्याचा प्रयत्न केला ना तर सत्य काय आहे हे मलाच माहीत आहे तेव्हा काकू आवाक होऊन रायाकडे बघू लागते तेव्हा रत्नाकर आणि माई म्हणते की असं काय माहित आहे तुला जे आम्हाला माहित नाही आणि तुला माहित आहे तेव्हा राया म्हणतो ठीक आहे आता तुम्हाला खरं ऐकायचं ना तर ऐका राणीला माझ्याबरोबर कधीच लग्न करायचं नव्हतं तेव्हा ते ऐकून राणीला मोठा धक्का बसतो तेव्हा माई म्हणते राया तुला हे अगोदर माहीत होत तर मग तू का राणी बरोबर लग्न करून तिची जबाबदारी घेतलीस तेव्हा राया म्हणतो की मला एवढ्याच गोष्टीचं खूप वाईट वाटतंय ज्याने हे सर्व काही घडून आणलं ना तो दुसरा तिसरा कोणी नव्हता तर तो माझा भाऊ राघव होता तेव्हा ते ऐकून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकतो तेव्हा राया राघव समोर येत म्हणतो की हा माझा राघव नाही हे सत्य आयुष्यभर लपून राहण्यासाठी सर्व काळजी सुद्धा घेतली होती तेव्हा राघव रायाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की राया असं काहीही नाहीये तू शांत हो तेव्हा राया म्हणतो की आता ऐकायचं तरी काय राहिलं आणि एक ना एक दिवस हे सर्व सगळ्यांना कळणारच होतं ज्या भावाने लहानपणापासून सर्व काही माझ्याबरोबर शेअर केलं त्याने एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली याचं मला वाईट वाटते असे राया राघवला सांगतो तेव्हा इकडे मधु विचार करते की हे सर्व सगळ्यांसमोर बोलू तरी कसं शकतात आणि माझ्या आणि राघवच्या पास्ट बद्दल घरच्यांना सर्व काही कळलं तर घरचे मला चुकीचं समजतील मधु विचार करते की एक वर्ष मी घर घरच्यांच्या मनात जी इमेज तयार केली होती ती आता माझी खराब होईल तर इकडे राया म्हणतो की मला हे सुद्धा कळलं होतं पंकजने येऊन राघवला समजावलं होतं की हे सर्व एकदा तू रायाला सांग पण तरी सुद्धा राघव माझ्याकडे आला नाही तेव्हा सिंधू विचार करते की हे सर्व काय चाललंय आणि आता जर राया भाऊजींना हे सर्व जर काही सगळ्यांना सांगितलं तर माईला खूप वाईट वाटेल तर राया म्हणतो की राघव आता बोलू नकोस आता तुझ्यात आणि माझ्यात काही नाते उरले नाही तेव्हा राघव म्हणतो असं काही नाहीये भावा तेव्हा राघव म्हणतो की राया तुझ्या यामुळे एक नाही तर चार आयुष्य उद्ध्वस्त झाली जेव्हा काकूच्या आणि माईच्या डोळ्यात टचकन पाणी आलेले असते तर रेश्मा म्हणते बघितलं का तरी मधू बघितलं का कशी आहे ती तर इकडे राघव रायाला म्हणतो की राया बाबा तू फक्त एक बाजू सांगितली आणि त्यावेळेस मला जे वाटलं ते मी केलं पण माझी दुसरी बाजू तू समजून घे तर इकडे राया म्हणतो राघव माझं सोडून दे रे पण या सिंधूचं काय सिंधूला तू यामध्ये कशाला अडकवलंस तेव्हा राघव म्हणतो की राया सिंधूचं आणि माझं गणित वेगळं आहे तू माझं ऐकून घेई तेव्हा राया म्हणतो की राघव आता तू काहीच बोलू नकोस तेव्हा माई म्हणते की अरे राघवचं जरी चुकलं असेल तरी आमचं काय त्याची शिक्षा तू आम्हाला का देतोयस तेव्हा माई रायाला म्हणते की राया तू थोडा वेळ दे सर्व काही व्यवस्थित होईल तर काकू म्हणते की राया आता राणी तुझी बायको आहे तेव्हा आता तू तिची जबाबदारी घ्यायला हवीस तुझे काही कर्तव्य आहे की नाही तेव्हा तू तु तुझे कर्तव्य सोडून असे पळून जाऊ शकत नाही असे काकू रायाला सांगते तर आता इकडे सिंधू विचार करते की राया भाऊजींना अजून फोर्स केला तर ते लगेचच निघून जातील तेव्हा आता त्यांना ते प्रेमाने समजायला हवं तेव्हा सिंधू काकूला म्हणते की काकू अंगावरती अक्षता जरी पडल्या आणि सप्तपदी झाले म्हणून ते नाते यशस्वी होतं असं नसतं त्यासाठी एकमेकांच्या प्रे मनात प्रेम निर्माण व्हायला हवं तेव्हा राघव विचार करतो की सिंधू आता हे जे काही बोलले ना त्यावरून सिंधू माझ्याबरोबर खुश नाही हे आता माझ्या लक्षात येत आहे तर इकडे काकू सिंधूला म्हणते की तू आता गप्प बस नाती कशाला म्हणतात हे तू मला समजून सांगू नकोस तेव्हा माई म्हणते की देवा आता तू कशी परीक्षा बघतोस माझी तर सिंधू म्हणते की राया भाऊजींनी आश्रमात प्रत्येक मुलांना आपल्या घरच्यांचे नावं दिले होते तेव्हा राया भाऊजींना तुमची खरच खूप काळजी होते तेव्हा रेश्मा म्हणते की त्या मुलांमध्ये एखाद्याला तुम्ही राणी म्हणून नाव दिले होते का तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो तर राणीचा चेहराच पडलेला असतो तेव्हा राया म्हणतो अजिबात नाही कारण मी घर सोडून जाण्याचं कारण म्हणजे तीच व्यक्ती आहे तेव्हा मी तिचे नाव कुणालाही दिलेले नाही तेव्हा काकू म्हणते राणी हे सर्व काय आहे तर राया म्हणतो आता झालं ते झालं तर सिंधू म्हणते की नवीन आयुष्य जरी सुरुवात करायचं तरी त्यासाठी जुनी नाती तोडायलाच हवी का तेव्हा राया सिंधूला म्हणतो की सिंधू प्रत्येकाची आयुष्य आणि प्रत्येकाचे दुःख हे वेगवेगळे असते तेव्हा तू माझी तुलना कोणाशीही करू नकोस तर राया म्हणतो की तू या घरासाठी आणि माझ्या राखीताईसाठी जे काही केलं ना सिंधू त्यासाठी मी आयुष्यभर तुझा ऋणी राहील आणि माझं या घरात येण्याचं आणि या घरातून जाण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे राणी तेव्हा ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो त्यानंतर राघव हा सिंधूला त्याच्या रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो की मी सर्व काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते तू सर्व बिघडून टाकतेस तेव्हा सिंधू राघवला म्हणते की राघव सर माझा हात सोडा मला सुद्धा वाटतंय की राया भाऊजी याच घरात राहावे पण असं फोर्सफुली कुठलेही नाते टिकत नसते असे सिंधू राघवला सांगते तेव्हा ते ऐकून राघवला मोठा धक्का बसतो तर आता सिंधूने सांगितलेल्या सत्यामुळे राघव आता रायाला कसे समजवणार आणि रायाला सिंधू राघव कसे थांबवणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब